नमस्कार मंडळी माझा बळीराजा तुमच्यासाठी घेऊन आलाय घर बसल्या संपूर्ण बाजारभावाची अद्ययावत माहिती व सरकारी योजना शेतीविषयक माहिती मग वाट कसली पाहताय आजच सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर क्लिक करा शेतीविषयक संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिक वर पाहुयात बेंगलोर व चेन्नई मार्केटचा दिनांक तीन मार्च दोन हजार वीस चा सविस्तर कांदा रिपोर्ट सर्वप्रथम पाहुयात बेंगलोर मधील यशवंतपुरा मार्केटचा रिपोर्ट यशवंतवरा मार्केटमध्ये आज एकोणपन्नास सह हजार सहाशे चौऱ्याऐंशी कांदा गोणींची आवक दाखल झाली होती तर चिंगळे या प्रतीचे कांदे पाचशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत विक्री झालेले आहेत तर गोल्टी या प्रतीचे कांदे नऊशे ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत गोल्टा या प्रतीचे कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत मीडियम साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विक्री झाले आहेत तर मुक्कल साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विक्री झाले आहेत बिग साइज कांदे आठशे ते <laughs> दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत झाले आहेत एक दोन लॉटला ते दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत निघालेला आहे तर चित्रदुर्ग गुलबर्गा बिजापूर बेस्ट कांद्यांना एक हजार ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत बाजार भाव निघाला आहे तर निप्पाणी बेस्ट या कांद्यांना एक हजार पाचशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत बाजार भाव आज मिळालेला आहे तर मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज यशवंतपुरा मार्केटमध्ये शंभर रुपयाने क्विंटल मागे मार्केट हे कमी झालेला आपणास पावायस मिळत आहे त्यानंतर चेन्नईमध्ये कांदा गाडी पन्नास दाखल झाली होती तर गोल्टी या प्रतीच्या कांद्यांना आठशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते गोल्टा या प्रतीच्या कांद्यांना एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेले आहेत मिडियम साईज कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नईमध्ये विकले आहेत मुक्कल साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठे साईज कांदे चेन्नईमध्ये आज दोन हजार ते दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विक्री झालेले आहेत तर क्वचित काही लॉटला दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव चेन्नईमध्ये आज निघालेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा